आज आपण थायरॉइड आहार या सिरीजमधला पाचवा भाग बघणार आहोत. या रेसिपीमध्ये मी मोड आलेले कुळीथ आणि ओट्स वापरणार आहे. याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आणि फायबर्स आहेत, त्यामुळे थायरॉइड समस्या असतील तर त्यांच्यासाठी तर हा उत्तमच पर्याय आहे. पण तुम्हाला वेट लॉस करायचा असेल, तुम्हाला PCOS असेल, डायबिटीज असेल किंवा तुम्हाला इन जनरल हेल्दी फूड खायची जर इच्छा असेल तर हा ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरसाठी अतिशय उत्तम पर्याय आहे. हे सांगताना मी कुळीथाला मोड कसे आणायचे याची प्रोसेस पण दाखवते. माझ्या आधीच्या 2-3 व्हिडिओजमध्ये ही प्रोसेस आहे, त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देतेच. आणि हे जे उरलेलं पाणी आहे हे फेकून देऊ नका, वॉटर सेव्ह करायचं आहे आपल्याला. हे पाणी तुम्ही बागेतल्या झाडांना वापरू शकता. भिजवून मोड आलेले कुळीथ अतिशय पौष्टिक असतात. आता हे प्रॉपरली 7-8 तास भिजवून मोड आणलेले जे कुळीथ आहेत ते पौष्टिक का असतात, कारण या प्रोसेसमध्ये यातलं फायटिक ॲसिड रिलीज होतं. याच्यामध्ये जे फायटेट्स असतात ना, ते आपल्या शरीरामध्ये पोषक तत्व शोषून घेण्यामध्ये अडथळा निर्माण करत असतात. पण भिजवल्यामुळे, मोड आणल्यामुळे हे फायटिक ॲसिड रिलीज होतं आणि मग या पदार्थातले सगळे पोषक तत्व आपल्या शरीरामध्ये सहजरित्या शोषले जातात. मोड आलेले कुळीथ तुम्ही फ्रीजमध्ये 4-5 दिवस ठेवू शकता आणि त्याच्या वेगळ्या वेगळ्या रेसिपीज बनवू शकता. मोड आलेल्या कुळीथामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स, आयर्न, कॅल्शियम आणि झिंक पण आहे. सगळ्या डाळींमध्ये हायेस्ट कॅल्शियम कंटेंट कुळीथामध्ये आहे आणि व्हेजिटेरियन लोकांसाठी रिचेस्ट सोर्स ऑफ प्रोटीनसुद्धा कुळीथच आहे. लगेच रेसिपीला सुरुवात करूया. एका भांड्यामध्ये अर्धी वाटी रोल्ड ओट्स, साधारण 1/2 ते 1/4 वाटी पाणी घालून आपल्याला हे 10 मिनिटं भिजवायचे. मी इथे रोल्ड ओट्स वापरते कारण त्याच्यामध्ये फायबर्स भरपूर असतात. अगदीच नाही मिळाले तर प्लेन इन्स्टंट कुकिंग ओट्स तुम्ही वापरू शकता. ओट्स भिजत आहेत तोपर्यंत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1/2 वाटी मोड आलेले कुळीथ घालायचे, 1 छोटा आल्याचा तुकडा घालायचा, 2 हिरव्या मिरच्या घालायच्या, 10-12 कढीपत्त्याची पानं घालायची. कढीपत्त्यामध्ये सुद्धा आयर्न आणि फोलेट भरपूर प्रमाणात असतं. 1/2 कांदा बारीक चिरून घेतलाय तो घालायचा आणि आता याची आपल्याला मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायची आहे. असं भरड भरड दळलं तरी चालेल. आता ही पेस्ट 2 मिनटं बाजूला ठेवूया. आता 10 मिनटं झालेत तर आपले ओट्स छान भिजलेत, ते हाताने असे चुरडले गेले म्हणजे ते छान भिजलेत. आता ही कुळीथाची जी आपण पेस्ट बनवली आहे ती आपण या ओट्समध्ये घालूया. आता सगळ्यात पहिले ह्याच्यामध्ये आपण 1 छोटा चमचा ओवा घालूया. ओवा छान हातावर चोळून घ्यायचा आणि मग घालायचा. ओव्यामुळे पचन ह्याचं सहजरित्या होतं कारण ह्याच्यामध्ये फायबर्स आता भरपूर आहेत, त्यामुळे ह्याचं पचन नीट होण्यासाठी ओवा आपल्याला घालायलाच पाहिजे. आणि 2 चिमूटभर आपल्याला काळी मिरीचं पावडर घालायचं आहे. 1 छोटी वाटी भरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. 3-4 कढीपत्त्याची बारीक चिरलेली पानं घालूया. 1 छोटा चमचा हळद घालायची. 1 छोटा चमचा जिरे घालायचे. 1/2 वाटी किसलेलं गाजर घालायचं. 1/2 वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा. चवीनुसार मीठ घालायचं. आता सगळे जिन्नस आपल्याला हाताने एकजीव करून घ्यायचेत. ओट्स भिजवताना आपण जे पाणी घातलंय त्या पाण्यातच आपल्याला हे सगळं भिजवायचं आहे, त्यामुळे आधी हे सगळं एकजीव करून घ्या. आणि याच्यामध्ये 1/2 ते 1/4 वाटीच्या आसपास बेसन किंवा हरभरा डाळीचं पीठ घालायचं आहे. हे जेवढं बसेल तेवढं घाला, कारण आपल्याला थालीपीठं थापता येतील एवढं सरसरीत हे पीठ भिजवायचं आहे. आता एकीकडे ऑलरेडी मी बिडाचा तवा तापायला ठेवला आहे, त्याच्यावरती आपण 1 चमचा तेल घालूया आणि आपण तयार केलेलं जे मिश्रण आहे तेही 1 डाव घालूया. आणि चमच्याच्या पाठीमागच्या साईडला थोडं थोडं पाणी लावून आपण हे चमच्यानेसुद्धा पसरवू शकतो. तुम्हाला जर गरम तव्यावर काम करायची सवय नसेल तर तुम्ही हे चमच्याने पसरवा, किंवा नेहमी बनवत असाल तर हाताला थोडंसं पाणी लावून हाताने सुद्धा हे थालीपीठ आपल्याला थापता येतं. आता थालीपीठाला असे मध्ये होल्स करायचे आहेत आपल्याला आणि याच्यामध्ये तेल सोडायचे म्हणजे थालीपीठ छान खरपूस भाजलं जातं. याच्यावर झाकण ठेवायचे आणि 2-3 मिनटं या साईडने आपल्याला भाजून घ्यायचे. आणि जेव्हा आपण याला उलट्या साईडने भाजायला घेऊ त्यावेळी झाकण न ठेवता भाजायचे. आता 2 मिनटात दुसऱ्या साईडनी पण थालीपीठ छान भाजलं जातं. आता आपलं मस्त हे
ओट्स आणि कुळीथाचं पौष्टिक थालपीठ तयार आहे, हे आपण लगेच वाढून घेऊया. याच्यासोबत मस्त ताक, घरी बनवलेलं आंब्याचं किंवा लिंबाचं लोणचं घ्या आणि एन्जॉय करा. आणि थायरॉईड समस्यांसाठी आहार सिरीजमधल्या पुढच्या भागात लवकरच भेटूया. थँक्यू.